नमस्कार. आज आपण एकदम झटपट 2 मिनिटात बनून तयार होणारी लसूण खोबऱ्याची चटणी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. इथे मी 1/2 वाटी लसूण घेतलेलं आहे व यासाठी इथे मी 1 वाटी खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे. 1 टेबलस्पून इथे मी काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे व चवीप्रमाणे आपण मीठ घेणार आहोत. आता इथे मी एका मिक्सरच्या जारमध्ये खोबरं, लसूण, तिखट आणि मीठ हे सर्व आपण ॲड करणार आहोत. तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी काश्मीरी मिर्च पावडर घेतलेली आहे 1 चमचा आणि चवीप्रमाणे आपण यामध्ये मीठ ॲड करूयात व हे आपल्याला दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे. आपल्याला हे चालूबंद पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. एकसारखा मिक्सर फिरवायचा नाही आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपली लसूण खोबऱ्याची दरदरीत अशी चटणी एकदम रेडी आहे व अशाच प्रकारच्या भरपूर रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही चटणी रेसिपीज या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता व ही लसूण खोबऱ्याची चटणी तुम्ही वरण भातासोबत तसेच तोंडी लावण्यासाठी एकदम झटपट तयार होणारा असा ऑप्शन आहे. जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.